आपल्या देशामध्ये वाहन परवाना अर्थातच ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी वयाची 18 वर्षे पूर्ण असणं आवश्यक आहे हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. परंतु जर तुम्हाला हे लायसन्स काढायचं असेल आणि तुमचं वय हे 18 वर्ष पूर्ण नसेल तरी देखील आता तुम्हाला हे लायसन्स काढता येणार आहे. नक्की तुम्ही हे लायसन्स कसं काढू शकता, त्याची नेमकी काय प्रोसेस आहे हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी पियुषा आणि तुम्ही पाहताय डिजिटल प्रभात. तुमचं वय हे 18 वर्षांपेक्षा कमी असेल तरी देखील तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स मिळवू शकता. त्यासाठी 18 वर्षांखालील तरुणांना देखील सरकारकडून ड्रायव्हिंग लायसन्स मिळण्याची सुविधा दिली जाते. खरं तर खूप कमी लोकांना याबद्दल माहिती आहे. मोटार वाहन कायदा 1988 प्रकरण 2 मध्ये त्याची माहिती मोटार वाहनांच्या चालकाच्या परवान्यातील 4th मुद्द्यावर देण्यात आली आहे. यानुसार 18 वर्षांपेक्षा कमी वयाची कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी वाहन चालवू शकते. त्याचवेळी असं देखील सांगण्यात आलंय की ज्या मोटारसायकलची इंजिन क्षमता 50 cc पेक्षा कमी आहे ती लायसन्स मिळाल्यानंतर 16 वर्ष वयाची व्यक्ती चालवू शकते. हा परवाना घेतल्यानंतर परवानाधारक इतर कोणतंही वाहन चालवू शकत नाही. त्याला 50 cc पेक्षा कमी क्षमतेच्या मोटरसायकलसाठीच परवाना दिला जाईल. वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर हा परवाना अपडेट करता येतो. जर तुम्हाला 18 वर्षांखालील ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला परिवहन विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स रिअल्टी सेवांद्वारे तुमचे राज्य निवडू शकता. एकदा तुम्ही राज्य निवडल्यानंतर तुम्हाला पहिल्या पर्यायामध्ये लर्नर्स लायसन्सचा पर्याय मिळतो. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही आधारची माहिती देऊन ड्रायव्हिंग लायसन्ससाठी देखील अर्ज करू शकता. आणि तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तरीही तुम्ही लायसन्ससाठी अर्ज करू शकता. परंतु त्यावेळी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर द्यावा लागेल ज्यावर OTP येईल आणि त्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करून आणि तसेच फी प्राधिकरणाकडे जमा केल्यानंतर तुम्ही शिकाऊ परवान्यासाठी चाचणी देऊ शकता.